पुणे आता वाजले सकाळचे अडीच आणि आम्ही निघालोय कोल्हापूरला. तर कोल्हापूरला चाललोय देवीच्या दर्शन देवीच्या दर्शनाला. भावनाचं लग्न जवळ आलंय आता. नवरी ही नवरी तिचं लग्न जवळ आलंय मग. लाजली 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 नवरी. नवरीची बहीण मागे झोपली. नवरीच्या बहिणीने झोप आली ही दुसरी. पडते का नाही आजची मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे बंटी. हॅपी बर्थडे बंटी. थँक्यू. आणि आमचा ड्रायव्हर नेक्स्ट टाइम आम्ही नेक्स्ट टाइम हिचा नंबर आहे. आम्ही जोडीने येऊ हिच्या सोबत दर्शनाला. चलो तीर्था तीर्था झोपली. बाय गाईज बाय गाईज. आता भेटू सकाळीच दर्शनाला. जय माता दी. जय माता दी नाही महालक्ष्मी. आमचा ड्रायव्हर मोर्या. सिंगल ड्रायव्हर आमचा. सिंगल ड्रायव्हर. एखादं गाणं होऊन जाऊ द्या. एखादं गाणं होऊन जाऊ द्या. आज आहे फ्रायडे आणि आज आई पप्पा ते आले होते पुण्याला. तर ते रात्री 12 आलेत आणि आम्ही लगेच निघालो आहे आता कोल्हापूरला. तर आम्ही पहाटे कोल्हापूरला पोहोचून लगेच दर्शन घेऊन रिटर्न बॅक टू पुणेला येणार आहे. तर आम्ही ॲक्च्युली भावनाचं लग्न जवळ आलं आहे तर तिच्या लग्नाची पत्रिका ठेवायलाच आम्ही कोल्हापूरला चाललो आहे. आणि प्रत्येक शुभकार्य करण्या अगोदर आपण देवीचा आशीर्वाद घेत असतो. तर त्यासाठीच आम्ही आता निघालो आहे कोल्हापूरला. तर आम्ही कोल्हापूरच्या आता जवळपास आलो आहे आणि आम्ही कोणीच झोपलेलो नाही कारमध्ये. तर भूषण एकटेच ड्राईव्ह करत होते त्यामुळे आम्ही काही झोपलो नाही. आणि आमच्या सगळ्यांचे तुम्ही फेस बघू शकतात. खूप झोप आलेली आहे पण काही नाही आम्ही नंतर कारमध्ये झोपून घेऊ. सगळे रेडी झाले. आम्ही चाललो आता दर्शनाला. खुश आहे का तू कोल्हापूरला? हो एकदम. कॉलेजची नाही शाळेची. आम्ही सकाळी सगळे रेडी झालो आणि नंतर लगेच आम्ही दर्शनासाठी इथे आलो आहे. तर तीर्था कारमध्ये झोपली नव्हती त्याच्यामुळे ती रूमवर आल्यावर लगेच झोपली. आणि तिच्यासोबत मग भूषण थांबले होते त्यामुळे ते दोघंजणं पण काही मंदिरात दर्शनासाठी आले नाही. आम्ही बाकी सगळे आलो होतो दर्शनाला तर इथे फुल गर्दी होती. तर आम्ही सकाळी आलो तरी एवढी गर्दी होती. आणि तर ॲक्च्युली आता सध्या याच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे खूप गर्दी मंदिरमध्ये. तर भावनाची पत्रिका ठेवायची आम्हाला लग्नाची आणि त्यानंतर मग पत्रिका वगैरे आम्ही द्यायला सुरुवात करणार आहे. तर ॲक्च्युली पत्रिका पण जास्त काही बनवल्या नाही आहे तर सगळ्यांना फोनवरच इन्व्हिटेशन वगैरे देणार आहे. तर ही भावनाच्या हातात तिच्या लग्नाची पत्रिका आहे आणि ती ठेवण्यासाठी ती आली आहे. तर तुम्ही गर्दी बघू शकतात की एवढं सकाळी आम्ही जवळजवळ 7:30-8 टायमिंग असेल तेव्हा आलो होतो तरी एवढी गर्दी झालेली मंदिरमध्ये. चलो आमचं दर्शन झालं. भावनाच्या लग्नाची पत्रिका ठेवली आता. नानी चाललंय टेन्शन नानी खूप मंदिरात मंदिरात. आता नेक्स्ट नंबर इचा इचा. पुढच्या वर्षी हिची पत्रिका ठेवायला येणार. या वर्षी भावनाची नेक्स्ट इयर हिची पत्रिका ठेवायला येणार. किती घेतल्या? कुठे चाललोय आता आपण? मिसळ खाण्यासाठी. कोल्हापूरची फेमस ठोमरे मिसळ. ठोमरे मिसळ खाण्यासाठी. लास्ट टाइम फड तरी खाली. लास्ट टाइम कशी होती ती? केवढी लाईन होती त्याला. फुल लाईन गर्दी राहील ते म्हणे. हा ना पण चांगली म्हणे.
पाव नाही तर इथे ब्रेड असतो, ब्रेड ब्रेड मिळतं इथे, पाव नाही मिळत. दर्शन छान झाले आमचे, भूषण आणि तीर्थ घरीच होते. तीर्थ्या अम्मा माते की जय, दिला केले आवाज फेस सगळ्यांचे चेहरे ठोंबरीचे मिसळ खायला कुठे. येस तीर्थू, आम्हाला एकाने सजेस्ट केलं की तुम्ही कोल्हापूरची जी ठोंबरेची फेमस मिसळ आहे तर ती खाण्यासाठी जा. तर आम्ही लास्ट टाईम फड तरेची मिसळ खायला गेलो होतो, तर ह्या टाईमला आम्ही ठोंबरेची मिसळ खाण्यासाठी आलो आहे. आणि तिथली प्लेस खूप छोटी आहे त्यामुळे वेटिंगला पण खूप नंबर होते, टेबल पण ऑलमोस्ट इथे 3-4 होते आणि इथे सगळे वेटिंग करतायत. तर सगळे खूप दमलेले आहेत, सगळ्यांना भूक लागली, तर सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकतात. तर आमची मिसळ वगैरे खाऊन झाली, त्यानंतर आम्ही प्लॅन केला की ज्योतिबाला जाऊया, पण मिसळ खाऊन सगळे फुल झाले होते त्यामुळे गाडीतच सगळे झोपले होते. तर भूषण ड्राईव्ह करत होते त्यामुळे मग मी काय झोपली नाही, तर तीर्थ आणि मी आम्ही दोघीजणी जागच होतो, तर आम्ही दोघीजणी काय झोपले नाही आणि बाकी सगळे झोपलेले आहे. सगळ्यांच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या, अर्धे मेंबर तर गाडीमध्येच बसले, हाफ मेंबर नाही आले, हाफच चालले. लास्ट टाइम आलो तेव्हा आपलं हे नव्हतं झालं, दर्शन नव्हतं झालं, आम्ही बाहेरूनच. लक्ष आता बाहेरच, काय काय घ्यायचं काय नाही. तीर्थ्या खाली चालायचं, दे ग ही एक जिथं गेली तिथं बघतच असते काय. ही एक आम्ही आलोय आता ज्योतिबाला, तर ऊन पण खूप होतं आणि पण मग असं वाटलं की आपण एवढं म्हणजे जवळच आलेलो आहे कोल्हापूरला, तर ज्योतिबाचं पण दर्शन घेऊया. तर हाफ मेंबर तर गाडीमध्येच रेस्ट करत होते, तर आमचा रात्रभर प्रवास झाला त्याच्यामुळे झोप पण कुणाची झालेली नाही आहे, त्यामुळे हाफ मेंबर कारमध्येच थांबले आणि आम्ही बाकीचे इथे दर्शनासाठी आलो आहे. तर तीर्था सगळीकडे बघते, तीर्थाला सगळंच हवं आहे तिला. तर आम्ही ज्योतिबाला आलो आहे आणि तुम्ही बघू शकतात की सगळीकडे गुलाल गुलालच दिसेल तुम्हाला आणि इथे पण खूप गर्दी, तर आम्हाला पण वाटत नाही की आमचं दर्शन होईल. गर्दी खूप असल्याने आम्ही दर्शन वगैरे काही घेतलं नाही, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि लगेच निघालो. तर तीर्थाला इथे जमजम दिसली तर ती खेळते इथे जमजम आणि आता आम्ही निघालो आहे पुण्याला. रात्रीचा काल म्हणजे पहाटे आई पप्पा ते रात्री आले, 12-1 वाजले होते त्यांना यायला. त्यानंतर मग आम्ही लगेच कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. तर कोल्हापूरला आम्ही 1:30 निघालो असेल, तर पहाटे 5:30 वगैरे पोहोचलो आम्ही कोल्हापूरमध्ये आणि त्यानंतर लगेच फ्रेश होऊन आम्ही लगेच दर्शनाला गेलो. तर सध्या सुट्टी आहे त्यामुळे खूप गर्दी होती कोल्हापूरला, पण आम्ही लवकर सकाळी गेलो त्याच्यामुळे आमचं लवकर दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्ही ज्योतिबाला गेलो, तर ज्योतिबाला खूप गर्दी होती त्यामुळे मग आम्ही फक्त बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आता पुण्याला निघालो आहे. तर आम्ही सकाळी मॉर्निंगला जी कोल्हापूरची फेमस मिसळ आहे तर ती खाल्लेली होती, तर एवढी भूक पण नव्हती कोणाला त्यामुळे. आणि आता आम्ही लंचसाठी थांबलेलो आहे, तर तीर्था इथे झोपलेली त्याच्यामुळे मम्मी कारमध्ये वेट करते, बाकीचे सगळे जेवण करायला गेलेले. तर तीर्था उठली की मग मी पण जाणार आहे तिकडे जेवण करायला आणि त्यानंतर पुण्याला निघणार आहे आम्ही. तर आमचा प्लॅन आहे मॅप्रो गार्डनला जाण्याचा, ऑन द वेच इथे, तर बघू काय होतं. खूप लेट झाला आम्हाला त्यामुळे मॅप्रो गार्डनचा प्लॅन तर आम्ही कॅन्सलच केला आणि आता निघालो आहे घरी. तर भावनां त्यांना पण जेजुरीला वगैरे जायचं होतं पण खूप लेट झाला त्यामुळे मग आम्ही त्यांना सांगितलं की आज मुक्काम करून घ्या आणि मग उद्या सकाळी ते जेजुरीला वगैरे जाणार आहे. आम्ही डिरेक्टली घरी चाललो आहे आणि आज बंटीचा बड्डे आहे, तर बंटीचा बड्डे पण सेलिब्रेट करणार आहे आज. Happy birthday to you.